कारचा ब्रेक लावताना क्लच का दाबू नये तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या त्यामागील खरे कारण. गाडी चालवताना खूप सतर्क राहावं लागतं. गाडीमध्ये तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पहिला ॲक्सिलेटर, जो वाहनाचा वेग वाढवतो. दुसरा ब्रेक आहे, जो वाहन त्वरित थांबवण्यासाठी वापरला जातो. आणि तिसरा क्लच आहे, जो ॲक्सिलेटर आणि ब्रेक यांच्यातील दुवा म्हणून काम करतो. याशिवाय कोणत्याही गिअरसह वाहनात ॲक्सिलेटर आणि ब्रेक अनावश्यक होतात. जर कार वेगात असेल तर तुम्ही कधीही क्लच दाबून ब्रेक लावू नका. हे ऐकले असेलच, पण असे का म्हणतात याचा कधी विचार केला आहे का? चला तर जाणून घेऊया या प्रश्नाचे उत्तर. गाडी चालवताना क्लचचा अनावश्यक वापर टाळावा. क्लचचा अधिक वापर केल्याने जास्त इंधन जळते. जिथे क्लचची गरज नाही तिथे अजिबात वापरू नका. नवीन ड्रायव्हर्स अनेकदा क्लचवर अधिक जोर देतात. यामुळे तुमची क्लच प्लेट देखील खराब होऊ शकते. यासाठी योग्य गिअरचा वापर आणि गरज असेल तेव्हाच क्लच वापरा. कार, बाईक किंवा कोणत्याही वाहनात क्लचची भूमिका खूप महत्त्वाची असते. जर वाहनाचा क्लच नीट चालला नाही तर तुम्हाला गाडी चालवता येणार नाही. बहुतेक लोक क्लच दाबून ब्रेक लावतात. उच्च वेगाने आणि उतरताना असे करणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. तुम्ही दुचाकीवरून असाल किंवा चारचाकी, पण अचानक तुम्ही क्लच दाबल्यास तुमची गाडीचा वेग अचानक 60-70 जाऊ शकतो आणि ते हळूहळू वाढत जाईल. त्यासोबतच वाहनही नियंत्रणाबाहेर जाऊ शकते, कारण क्लच दाबल्याने गाडीची चाकी गिअर्सच्या मजबूत पकडीतून पूर्णपणे सुटतात. त्यामुळे उतारावर असे केल्याने गाडीचा वेग वाढेल. तसेच या स्थितीत वाहनाचा ब्रेक निकामी होऊ शकतात. हे तुमच्यासाठी फार धोकादायक ठरू शकते. मित्रांनो, असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.